आता बातमी ऋतुजा लटकेंसंदर्भातली. ऋतुजा लटके यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराची तक्रार ही विनापरवानाच पालिकेत दाखल झाली का? अंधेरीतले रहिवासी रामलू चिन्या यांनी लटकेंविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार केली आहे. तर ऋतुजा लटकेंनी लाच मागितल्याचा आरोप करण्यात आलाय. मात्र तक्रारीसोबत पुरावाच नाही आहे असं कळतंय. त्यामुळे विनापुरावाच ही तक्रार दाखल झाली का असा प्रश्न या निमित्ताने समोर येतोय. अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार आहेत ऋतुजा लटके ठाकरे गटाच्या, आणि त्या अनुषंगाने आता अंधेरीतले रहिवासी रामलू चिन्या यांच्या तक्रारीसंदर्भातली एक मोठी बातमी. विनापरवानाच तक्रार दाखल झाल्याची माहिती कळते. किंवा विनापुरावा ही तक्रार दाखल झाल्याचं कळतंय, आणि त्याच्यामुळे विनापुरावाच ही तक्रार दाखल झाल्याची चर्चा या निमित्ताने समोर येते. नेमकं काय घडतंय मनश्री पाठक यांच्याकडनं जाणून घेऊ. मनश्री, कोर्टामध्ये सुनावणी सुरू असताना ज्या तक्रारीचा उल्लेख मुंबई महापालिकेकडनं करण्यात आलेला होता, त्या तक्रारीची प्रत एबीपी माझाच्या हाती लागलेली आहे आणि तिची माहिती देखील समोर आलेली आहे. रामलू चिन्या ह्या अंधेरी येथील रहिवाशांकडनं ही तक्रार दाखल झाली होती मुंबई महापालिकेमध्ये. 7 ऑक्टोबर 2022 रोजीचं हे पत्र आहे. रामलू चिन्या यांच्या वकिलानं हे तक्रार पत्र मुंबई महापालिकेकडे दाखल केलेलं होतं. या तक्रारीत असं म्हटलं होतं की ऋतुजा लटके यांची हजेरी ही नियमित नव्हती, त्या कधी त्यांच्या कार्यालयात उपस्थित नसायच्या. सोबतच ऋतुजा लटके या मध्यस्थाचं काम करून, लायझनिंगचं काम करून लाच मागत असत असा देखील आरोप या पत्रामध्ये करण्यात आलाय. मात्र या संपूर्ण पत्रामध्ये कुठल्याही विशिष्ट केसचा, कुठल्याही विशिष्ट घटनेचा उल्लेख करण्यात आलेला नाहीये. सोबतच किती लाच मागितली याचे कुठलेही तपशील देण्यात आलेले नाहीयेत. एकंदरीतच कुठल्याही विशिष्ट केस संदर्भातला कुठलाही पुरावा या तक्रारीसोबत जोडण्यात आलेला नाहीये. त्याच्यामुळे विना पुरावा ही तक्रार जाणीवपूर्वक दाखल करण्यात आली का, ती देखील राजीनामा मंजूर करण्याच्या वेळेलाच ही तक्रार दाखल करण्यात आली का अशी चर्चा सुरू आहे. सोबतच या पत्रामध्ये, तक्रार पत्रामध्ये ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर तर करू नये, शिवाय त्यांची विभागीय चौकशी सुद्धा लागू करावी अशी मागणी या वकिलामार्फत करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे तक्रार पत्र जोरदार चर्चेत आहे. मनश्री धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.